जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो आहे. उस्मानाबाद, बीड, पारनेर, सटाणा, नाशिक या भागामधून नारायणगाव या ठिकाणी टोमॅटो विक्रीला येत असतात. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पारदर्शक कारभार असल्यामुळे आणि सभापती संजयराव काळे यांचं या संदर्भामध्ये शेतकऱ्यांप्रती नेहमीच चांगलं धोरण असल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो आहे. सध्या आवक देखील घटले मात्र बाजार चांगला मिळतो आहे. ज्या शेतकऱ्यांची सध्या टोमॅटो सुरू आहेत त्यांना 4 पैसे अधिक मिळताना पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. टोमॅटोची सध्या आवक काय? आवक साधारणतः 3 ते 4 हजार फीटची आवक आहे मार्केटला. सर्व बाहेरचा माल येतो इथं. बाहेरचं म्हणजे कुठून कुठून येतो? नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, बीड इकडच्या साईडचं येतं. तालुक्यातली थोडीशी आवक कमी आहे, जवळ फक्त 10% माल तालुक्यातला असेल. आणि बाजारभाव पण चांगले आहेत सध्या. 400, 450, 500 चांगले माल जात आहेत. आणि बाहेरच्या मार्केटचा जर विचार केला तर MP आणि गुजरात चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या मार्केटमध्ये एवढे काय म्हणजे बाजारभाव नाही आहेत. पण इथं आपल्या आजूबाजूला जरा कलेक्शन सेंटर, मॉल वगैरे असल्यामुळे इथं जरा डिमांड चांगली आहे नारायणगाव मार्केटमध्ये. आता थंडी आहे, टोमॅटोच्या उत्पन्नावर परिणाम होतोच आहे. हा होतोय. बाजार वाढतील अजून का स्थिर राहतील? आता थोडेसे हे बाजार अजून स्थिर राहतील. लगेच काय म्हणजे वाढायचे पण चान्सेस वाटत नाही, कमी व्हायचे पण चान्सेस वाटत नाही. कारण बाजूला जे 2 राज्य आहेत MP आणि गुजरात, तिथं पण आवक चालू आहे ना, त्याच्यामुळे वाढायचे आणि कमी व्हायचे दोन्ही चान्सेस कमी आहेत, स्थिर राहतील बाजार. सध्या कुठल्या जातीचे टोमॅटो मार्केटमध्ये विकले जातात? आता 2-3 व्हरायटी आहेत, तसे विरांगे, सावे, अजून ते नवीन ॲडवांटा 550, 555, 583 या सर्व व्हरायटी आहेत. जास्त मागणी कशाला असते? विरांगला आहे, साल चांगली आहे ना, कडक आहे त्याची. आणि सावला पण आहे, जे जिथं समजा देशी टोमॅटोचा डिमांड. तुम्ही व्यापारी पण आहात आणि तुम्ही मार्केट कमिटीचे संचालक पण आहात का? व्यापाऱ्यांची सोय, गैरसोय, काय अडीअडचणी? सध्या तरी जेवढी सोय हवी आहे तेवढी आहे. आणि जर समजा भविष्यात काय जर लागली तर ती पण पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. मध्यंतरी समजा टॉयलेट वगैरे होतं ते सर्व व्यवस्थित झालेलं आहे, साफसफाईचं होतं ते पण सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आपण आपली शरदचंद्र थाळी चालू केलेली आहे, ती पण रेग्युलर चाललेली आहे आणि भरपूर शेतकरी त्याचा पण लाभ घेत आहेत. आता ना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नारायणगावला तरकारी भाजीपाल्याचा लिलाव होतो, चांगली सुविधा आहे. धानामेथीचा लिलाव होतो, चांगली सुविधा आहे. कडता वगैरे कपात होऊ नये म्हणून या संदर्भामध्ये कशा प्रकारचं नियोजन असतं? सर्व व्यापाऱ्यांची माग म्हणजे मीटिंग लावून सर्वांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि इनकेस जरी तसं आढळलं तर लगेच मार्केट कमिटीचे जे समजा आपले जे मापाडी वर्ग आहे ते लगेच साहेबांना सूचित करतात आणि तिथं त्या शेतकऱ्यांचं म्हणजे याचं निवारण केलं जातं शंकेचं. एखाद्या शेतकऱ्याचे एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर पैसे वेळेत मिळाले नाही तर मार्केट कमिटी काय करते? मार्केट कमिटीचा तसा नियम आहे, 24 तासाच्या आज शेतकऱ्यांनी हे करायचं म्हणजे कंप्लेंट करायची. जर एखाद्याचे मिळाले नाही तर, आणि तरी जर थोडा 1-2 दिवस जरी उशीर झाला तरी आपण त्याची कंप्लेंट रजिस्टर घेतो, त्याचा पाठपुरावा करतो. याच्या मागच्या केसेस तुम्ही जर आठवल्या असतील तर बऱ्याचशा व्यापाऱ्यांच्या म्हणजे ज्यांनी सातबारे दिले त्यांच्या सातबाऱ्यावरती पण बोजा चढवलेला आहे आणि त्यांच्याकडून रिकव्हरी करून शेतकऱ्यांना पैशाचं वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या बाजार समितीचं त्या बाबतीत नाव चांगलं आहे. तरकारी भाजीपाल्याचा लिलाव होतो, 1,00,000 रुपयांची उलाढाल होते, त्या ठिकाणी आडतदारांना कुठलं संरक्षण नसतं, सगळे पैसे वगैरे सगळे असे उघड्यावर असतात. एखादं काही प्रकार अनुचित होण्याची शक्यता आहे, मार्केट कमिटी त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करणार आहे? ते जे तुमची जी आता जी शंका होती तिचा आपण मागच्याच आठवड्यात सोल्युशन काढलेलं आहे. आता जर तुम्ही तरकारीच्या तिथं जर मागं जाऊन पाहाल तर नवीन त्यांना ऑफिससाठी जागे दिलेली आहे. आता जे गाळे होते त्याच्या पाठीमागं ऑफिससाठी जागा दिलेली आणि त्याचं बांधकाम चालू आहे, म्हणजे पॅक बंद ऑफिसेस आता इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे पैशाचं तसं प्रत्यक्षात ऑफिस सुरू कधी होतील? एक आता बांधकाम चालू आहे, बांधकाम म्हणजे त्यांचं ते फॅब्रिकेशनमध्ये काही कामे चालू होईल. साधारणतः 15-20 दिवसाच्या आतमध्ये त्यांची ती जी गैरसोय होती तिचं निवारण झालेलं आहे. थँक्यू. बातम्या शेतीच्या.
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.